माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. महाराज आपलं नाव? महंत अवधूतगिरी महाराज. अवधूतगिरी महाराज आलेले आहेत. महाराज मला एक सांगा की या ज्या महापूजा चं आयोजन करण्यात येतं याचा म्हणजे नेमका काय हेतू आणि उद्देश असतो? हे कसं आहे, कृतयोगामध्ये अनुसया मातेनं महापूजा त्यावेळेस टाकलेली आहे. ही आजची हे नाही, अनादिकाळाच्या ह्या महापूजेच्या गोष्टी आहेत. त्याला काळ नाही, वेळ नाही, पिरियड नाही. ते कृतयोगाचा हा त्रेतायोगाचा विषय आहे हा महापूजेचा. आणि ज्यावेळेस महापूजा टाकण्याचं त्याच्या पाठीमागचं कारण, ज्या अनुसया मातेनं 60,000 वर्ष भक्ती केली, त्या भक्तिस्तव दत्त महाराज असणारी त्यांच्यासमोर प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर तो आनंद त्यांना पाहून त्या ठिकाणी सर्व देवी दैवतांना बोलावून त्या ठिकाणी महापूजन भोजन हे सर्व त्या ठिकाणी कार्यक्रम झालेले आहेत. त्यावेळेसपासून हे महापूजेची अद्यापी नेमका कोणत्या कोणत्या प्रसंगी या महापूजनचं आयोजन करणे? महापूजेला वेळच नाहीत, त्याला दिवस नाही, वेळ नाही, पंचांग नाही, काही नाही. ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी इच्छा झाली तेव्हा काय अडचण. बरं, हे कशी असते पूजाची विधी, कशी असते साधारण, काय काय असते? आता त्या ठिकाणी पूर्ण हे ज्यावेळेस अनुसया मातेनं दत्त महाराजाला आळविलं आणि आळवून जे महापूजा टाकली, तसंच त्यांची भक्ती करून त्यांचं नामस्मरण करून त्यांचा धावा विनंती अर्जी त्यांची आरती करून आम्ही असणारं त्यांना त्या ठिकाणी प्रसन्न करतो गुरु महाराजाला. आणि त्या कार्याला त्यांनी असणारं यावं आणि आमच्या त्या करणाऱ्या भक्ताला, महापूजा टाकणाऱ्या भक्ताला त्यांना आशीर्वाद द्यावा आणि त्यांचं जीवन सुखमय आनंदमय त्यांच्या जीवनामध्ये भरभराटी यावं अशी त्याच्या पाठीमागची इच्छा आहे. तर या पूजेसाठी किंवा विधीसाठी काय काय साहित्य लागतं? त्याच्यामध्ये आता आम्ही नारळ वापरतो, खारीक, वाटी, बदाम, सुपारी. आम्ही तांदळाची महापूजा बांधतो. तांदळाची महापूजा बांधण्याच्या पाठीमागं, तांदूळ ही आमळ वस्तू आहे, तिच्यावर पूर्ण मळ असणारा नाहीसा केला जातो, म्हणून त्या तांदळाची महापूजा आम्ही टाकतो. तर महाराजांनी आणि शेवटचा छोटासा प्रश्न की याच्यामध्ये मंत्र किंवा विधी म्हणजे काय म्हटले जातात, कोणते आळवणी कोणते देवाची? देवाला धावा म्हणायचं, अभंग म्हणायचं, विनंती म्हणायची, पद म्हणायची, अर्जी म्हणायची, त्यांच्या आरत्या म्हणायच्या भरपूर, अशा भरपूर आरत्या आहेत असंख्य. देवाला हे भक्ती करून आळवायचं असते. तर साधारण हे असं पूजेचं स्वरूप महाराजांनी आता आपल्याला सांगितलं. आता आपण प्रत्यक्ष पूजा कशी असते ते पाहूया. भावे तुझला की आता साई हे करावे, मजसे श्री दत्ता दुखार नवे मे, भव झालो दत्तो कृपा करावे. प्रभु माय बापा कृपा करोनी, हरि दुख तापा देवादि देवा. खाए मद मजरे में केले कर, तुझ बोल नाही आहो जलावे न गती जमिना तुझवीन देवा केविलवाना. भेट दिली यदुराज याचे प्रबोध केला, भाऊ फार त्याची नाना परिउत्पत्ती, परन्याय दावी तैसी श्री दत्ता मद भेट द्यावे.
दत्तात्रेतापनिवेदने रोज करोजे से पंचशत वारो गिदले तयासे मनोरथ पुरले मगगातो गावी तैसे श्री दत्ता भेट दिदली जमद अग्नि सुता कुंभ फुटे कावड़ी तुझ भेट होता मूल पीठ स्थापो न वाके सिलावी कैसी सुदम्मा भेट दिदले सस्त्र अर्जुनाचे सहस्र भूजात्वा दिदल्यात यासी चक्रवर्ती राजे दिदले प्रतवी तैसी श्री दत्ता भेट दिदली शंकराचार्यासी प्रथवी वरी मान्ये केले गटेचे दस नाम आईचे आपो न ठेवी तैसी श्री दत्ता मजबे लागी सृष्टी अपराध माझा समाय पोती मग नीव वाजी श्री दत्त राजा मग सांभाळ माझा करे दत्त राजा जमीन नाही कृषीवरी दुजार कोट्यान कोटी मी अन्याये श्री दत्त राजा नको आहे रो चिलो दयाळा माते परी भूपति खेला तू हे तपुरवी मन काम श्रेदत्त कृपा करावे प्रभु अर्थदानी बोला जी रणांग तामद दर्शन द्याजी श्री दत्त भावेर दये भवशीन अला ये श्री दत्ता यते प्रार्थ तुझला जननी परी धावून याजी श्री दत्त राजा त्रेताय वगी अवतार झाला मोक्ष अधिकार देशी जीवाला आनंद प्रसन्न करो न देशी जव्हा श्री दत्ता पंचाळ पुत्र तुम्ही स्थापिले विद
ज्ञानेश्वरा बहुमान्य लिंग प्रतिष्ठा सवहस्य करति जवाते दत्ता पंचाल पुत्र निज भक्त दुगा थोड़ा हे करुणा स्तोत्र शब्दार्थ माला ढाली न गला प्रभु राग अहो लज्जाई माजी तुझ लागी स्वामी तुझयुक्त सर्व अंतरयामी कृपा करोनी मजने तुवादी ताप दाती मिलती सुखाती अहो यवगी मुनि जन तुझ लागी स्नेह करो ने प्रतिपाले करुणा स्तोत्र दत्तात्रयाचे त्रिकाल पडती धन्य भाग्य त्याचे दारिद्र्य कळे थोरी निज भक्त रखी निगनाशी निवारी कृपा करोनी मदनी त्रेताप दाती धाला मद सोत वेनाची मनी कृपा करो ने मदले तो त्रेता पदाती सानिध्य तुझी मदलागी लाभो त्रिमूर्ति तुमति मददावी प्रभो आनाथ नाता करी सर्व सिद्धि प्रताप अहो जय दत्त राधा मारगादि मुड़ा करुणा स्तोत्र शब्दार्थ माळा घाली न गळा प्रभुरा त्रेताप कवि आमनाये विधवा जगी जय शिखरा आनंद तो चिखरा आनंद तो चिखरा गणराज आनंद Thank you.
उत्पन्न केले पदार्थ चार जीव देवता प्रपंच परमेश्वर वित्त झाली त्या स्वयंपुरा मध्ये केला उभारा फटा तो पसारा माया पसारा दहा खंडात या पुन पुरा गणराज Thank you.